ग्रामपंचायती निवडणुकींची रणधुमाळी रंगते आणि त्यामध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 140 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यात. त्यापैकी 18 ग्रामपंचायती अद्यापपर्यंत बिनविरोध निवडून आल्या आहेत तर 122 ग्रामपंचायती आज देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत. या संपूर्ण राज्यामधल्या असलेल्या ग्रामपंचायतीपैकी जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, ती म्हणजे जामनेर तालुक्यामध्ये असलेल्या मोहाडी या गावातील ग्रामपंचायतीची. या मागचं देखील कारण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण गुजरात राज्याचे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आहेत सी आर पाटील. त्या सी आर पाटलांचीच ज्येष्ठ कन्या ही मोहाडी ग्रामपंचायतीमधनं निवडणूक लढत आहेत, तर त्यामुळे या संपूर्ण वातावरण जे आहे निवडणुकीचं ते रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोन वेगवेगळे पॅनल आहेत जे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत, तर त्याचप्रमाणे आता जे समोरचं पॅनल म्हटलं जातं, जे विरोधातलं पॅनल म्हटलं जातं, त्या पॅनलचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, काही गावकरी देखील आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारूयात की नेमकं तुमच्या गावातली निवडणूक सध्या चर्चेचा विषय काय म्हणते. खरं तर चर्चेचा विषय म्हणण्यापेक्षा निवडणूक व्हायला नको होती, बिनविरोध व्हायला पाहिजे होतं, परंतु शेवटी प्रयत्नाला यश आलं नाही. ठीक आहे, शेवटी आज रोजी या ठिकाणी आपल्या राज्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे विधान आपल्या ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पॅनल उभं आहे. लोकशाही ग्राम उन्नती पॅनल मोहाडी म्हणून आमचं पॅनल आहे. संपूर्ण पॅनलला या राज्याचे लाडके नेते माननीय गिरीश भाऊंचं मार्गदर्शन आहे, गिरीश भाऊंना मानणारा सगळा वर्ग आहे. आणि शेवटी आज आम्ही एकच मुद्दा घेऊन चाललो आहे की खऱ्या अर्थानं गावाचा विकास झाला पाहिजे आणि सर्वप्रथमतः गावाचा विकास होताना गावाच्या सर्व समाजाची एकताही राहिली पाहिजे. त्याला खरं तर प्रत्येक गावाचा प्रश्न हाच असतो की गावाचा विकास असला पाहिजे, पण मोहाडी गावाकडे या ग्रामपंचायतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय, त्यामागचं महत्त्वाचं कारण काय? आता खरं तर कारण काय म्हणजे आपण सांगितलं की या ठिकाणी आपल्या गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सी आर पाटील साहेब यांच्या कन्या आहेत, इथं त्या उमेदवारी करतायत, सदस्य म्हणून करतायत. खरं तर त्यांनी मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलं. आम्ही त्यांना विनंती देखील केली होती, भाऊंनी देखील केली होती की आता जागा एसटीची आहे, तर तुम्ही सदस्य म्हणून न राहता आपण जो काही एसटीचा आपल्या पार्टीचा होईल तो करावा आणि सगळे मिळून तो करूया, परंतु ते काही जमलं नाही. शेवटी मग आता ते त्यांचं पॅनल उभं करून आहेत, आम्ही आमचं गिरीश भाऊंचं पॅनल, भारतीय जनता पार्टीचं पॅनल करून उभं आहेत. त्यांनी तर खरं तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आहे, त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन ते पॅनल त्यांनी तयार केलं आहे. आमचं पॅनल जे आहे हा संपूर्ण पॅनल टोटली संपूर्णतः भारतीय जनता पार्टीचा पॅनल आहे. या पॅनलमध्ये जवळपास गिरीश भाऊंना 35 वर्षापासून सहकार्य करणारी मंडळी सगळी आहे. खरं तर मी पार्टीत नवीन आहे, माझ्यापेक्षा हे सगळे सिनियर मंडळी आहे, बरोबर आहे ना का? आणि 6 वर्षापासून मी देखील भारतीय जनता पार्टीत आलो, गिरीश भाऊंचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज रोजी आम्ही सगळेजण गिरीश भाऊंच्यासोबत काम करतो आहे. आणि हे पॅनल जे आहे, गिरीश भाऊंचं पॅनल आहे, गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्याचप्रमाणे खासदार ईश्वर बाबूजी जैन यांचं देखील सहकार्य या ठिकाणी आहे. आमचे दीपकभाऊ राजपूत असतील, संजूभाऊ असतील, ही सगळी मंडळी. खरं तर बाबूजींनी तर गिरीश भाऊंना नेहमी आशीर्वादच दिला आहे आणि बाबूजी नेहमी गिरीश भाऊंबरोबरच आहे आणि म्हणून त्यांचं देखील सहकार्य या ठिकाणी या पॅनलला आहे. आणि एक गावाचा सर्वांगीण विकास करायचा, खरं तर गावात अनेक प्रश्न आहे. गावामध्ये मंगल कार्य करायचं आहे, गावामध्ये सगळे काँक्रिटीकरण करायचं आहे. आज खरं तर मला बोलताना राहून गेलं, खरं तर विकास आपण म्हणतो आहे परंतु आज रोजी जर आपण बऱ्याच ठिकाणी गेलं तर रस्त्याचे कामं झाले नाही. सुभाषभाऊ कर्नाडेचं घर जिकडे आहे तो परिसर, त्या परिसरात आजही मोठं डबकं त्या ठिकाणी टुंबलं आहे, तिथं ते सगळं आरोग्य त्या परिसराचं धोक्यात आलं आहे आणि अशी अनेक कामं राहिली आहेत. आणि मग हे कामं कसे करायचे तर माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून ते निश्चित होतील, कारण गिरीश भाऊंकडे आता ग्रामविकास खातं आहे आणि म्हणून घरकुलाचे प्रश्न असतील, आपल्या शेततळ्याचे प्रश्न असतील, गायगोट्याचे प्रश्न असतील आणि हे सगळे प्रश्न मार्गी लागले. अनेक विकासाचे प्रश्न घेऊन तुम्ही या संपूर्ण निवडणुकीला समोर जात आहे. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ईश्वर बाबूजींचा देखील सपोर्ट आहे. ईश्वर बाबूजी नेमके भाजप का राष्ट्रवादी? ईश्वर बाबूजीचा सपोर्ट म्हणजे ईश्वर बाबूजींना मानणारे, एक मिनिट, ईश्वर बाबूजींना मानणारी मंडळी आमच्या बरोबर आहे, हे बोलताय, बोला बोला. म्हणजे कसं आहे, आमचे ईश्वर बाबूजी राष्ट्रवादीचे जरी असले, जामनेर तालुक्यामध्ये त्यांनी गिरीश भाऊंना मानसपुत्र मानून ते जामनेर तालुक्यापुरते भाजपचे आहेत. म्हणजे आता ईश्वरलाल जैन जे आहेत ते जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी आता इथल्या मंडळी आणि इकडच्या कामानिमित्ताने ते भाजपचे झाले आहेत असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. सगळ्यात महत्वाचं असं आहे की समोरच्या पॅनलकडनं देखील असा सर समोरच्या पॅनलकडनं देखील असा दावा केला जातो की ते देखील भाजपचेच आहेत आणि भाजपचं त्यांचं पॅनल आहे. तर तुमचं भाजप, ते पण भाजप, काय नेमकं अंतर्गत गट पडले की काय? गट पडले नाही, खरं तर इकडं प्युअर भाजप आहे, म्हणजे टोटल भाजप, ओरिजिनल भाजप, बरोबर आहे.
आणि तिकडे जे आहेत ते फक्त आता काय बोलावं, सगळ्या गावाला माहिती आहे, फक्त म्हणजे जवळपास 80% सगळं अवतीभोवती सगळं राष्ट्रवादी आहे, आणि म्हणून त्यात खोलात आम्ही जाणार नाही. प्रश्न असा आहे इकडं सगळं, आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक जे नवीन वसाहती झाले आहेत, नवीन भाग आहे, तिथले काही ठिकाणी शेतवडीच्या भागातून पोल काढण्यात आले, 5 वर्षात ते कुठंतरी पोल काढून घेण्यात आले. त्यांच्या काही समस्या असल्या तर तुम्ही जंगलात राहतात, तुम्हाला तुमच्याकडे आम्ही कधी बघावं, आणि अशा पद्धतीचे उत्तरं. म्हणजे मग इकडचं आपलं दौलतनगर असेल, मामा भांजेनगर असेल, ICICI बँकची गल्ली असेल, नंतर इकडं वरती आपली भवानी मातेचा परिसर आहे, तिथल्या भाग असेल, जिथं जिथं नवीन वसाहत झाली आहे त्या नवीन वसाहतीला अशा पद्धतीने बोललं जात होतं की तुमचं नाही काम होणार. काही लोकांनी बिचाऱ्यांनी पानपट्टी दिली नसेल तर 15-15 दिवस त्यांचं पाणी बंद केलं जात होतं. पण असं असं कोण बोलत होतं, म्हणजे बोलण्यामागे ज्यांच्याकडे ग्रामपंचायतचं कामकाज होतं, सत्ता होती, त्यांचा ते मंडळी सगळी, तर असा सगळा प्रकार आहे. आणि सगळ्यात एकंदरीत ग्रामपंचायत ज्यांच्याकडे होती त्यांनी ज्या अडचणी निर्माण केल्या होत्या, सरपंच महोदय समजा सरपंचची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांचंच त्या पद्धतीचं चाललं होतं सगळं. दुसरा महत्वाचा विषय आमचं पॅनल जे आहे, आम्ही पॅनलमध्ये सगळं ठरवलं की सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालायचं आहे, गावाचा सर्वांगीण विकास करायचा, आणि सर्वात महत्वाचं ते हे आहे की गावाचा माझं सांगायचं राहिलं लाईफ विमा आपल्याला काढायचा आहे. इन्शुरन्सची पॉलिसी ग्रामपंचायतच्या वित्त विभागाच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करू, आणि त्याचप्रमाणे पानपट्टी आपली घरपट्टी जी प्रचंड वाढली ती तात्काळ आम्ही कमी करू, आणि मग बाकीचे प्रश्न होत राहतील. म्हणजे विकासात्मक अनेक मुद्दे आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही या समोर निवडणुकीला सामोरं जात आहेत. आता गेल्या वेळेस निवडणूक लढल्यानंतर कोणाच्या ताब्यात ही संपूर्ण ग्रामपंचायत होती? मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या आपल्या ज्या सरपंच ताई आहेत त्यांना सगळ्या गावांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पुढं केलं, आणि सगळ्यांनी एकमत केलं, आणि गिरीश गुंच्या नेतृत्वाखाली त्यांना बिनोडत सारखं दिलं. खरं तर त्यांनी त्या पद्धतीने ज्या पद्धतीने गावांनी त्यांना मदत करून आम्ही सगळ्यांनी सगळं मीच नाही सगळ्यांनी सगळ्या गावांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, कोणीच भेदभाव केला नाही, आणि सगळ्या गावांनी सांगितलं की चला ताईला करूया, सी आर पाटील साहेबांची मुलगी आहे ना, करूया, काही अडचण नाही, आणि चांगलं काम करतील सगळी अपेक्षा होती. सगळं गाव एकत्र झालं, सगळं केलं, परंतु त्या पद्धतीनं त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कालखंडामध्ये काम करायला पाहिजे होतं. अच्छा, मग काय वाटतं कागद काम झालंय का नाही झालंय? माझ्या मते काम कोणतंच झालेलं नाही, जे आधीचं झालेलं आहे त्याला कलर मारून नवीन दाखवलं गेलं आहे. हो बरोबर, त्याच्या आधी नेमकी कोणाची सत्ता होती? त्याच्या आधी पूर्ण सहकार पॅनल होता एक, त्यांची सत्ता होती. हां, आणि त्याच्या आधी आमचा पुतण्या होता दीपक सिंग राजपूत. हां, त्यांच्या आजची ही कामं झालेली होती आणि त्याला कलर मारून ही कामं आम्ही केली. म्हणजे विकास कामं जी झाली होती ती आधी झाली होती आणि त्यानंतर त्यालाच कलर कामं करून आम्ही केल्याचा दावा या ठिकाणी समोरच्या पार्टीने केला आहे. परंतु आता सर्व समावेशक असं तुमचं पॅनल आहे, राष्ट्रवादीचे ईश्वरलाल जैन यांचा देखील तुमच्या या पॅनलला पाठिंबा आहे, आणि त्या अनुषंगाने ईश्वर बाबूजी खासदार माजी खासदार ईश्वर बाबूजी जे आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ती मंडळी सोबत आहे सगळे, आणि बाबूजींचा पण आशीर्वाद आहेच, काही प्रश्न. आता आपण उमेदवारी करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात. तर उमेदवार जे आहेत काय नेमकं तुमचा अजेंडा आहे, कोणता अजेंडा घेऊन तुम्ही समोर उतरला? लोकशाही ग्रामोन्नती पॅनलच्या वतीने मी ग्रामस्थांना एक आश्वासन देतो, जो त्रास तुम्हाला 5 वर्षाचा हुकुमशाहीचा झाला तर हुकुमशाहीचा प्रागणूक आमच्या पॅनलच्या वतीने होणार नाही, लोकशाही. कारण या गावातील असे बरेच नागरिक आहे की त्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्षात पाय नाही ठेवला. कारण का पाय ठेवणार, याचा पाय तोडू अशातले प्रकारचे वक्तव्य काही लोकांनी केले. आम्ही लोकशाही पॅनलच्या वतीनं ग्रामस्थांना एक आश्वासन देतो की ग्रामपंचायतीचा कारभार हा तुमची ग्रामपंचायत समजून करू. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आमच्या गावातला माझी ग्रामपंचायत आहे, माझी ग्रामपंचायतीचा कारभार माझ्या पद्धतीने झाला पाहिजे. हा सगळ्यांच्या सोबत जाऊन आम्ही हे काम करू, आणि आदरणीय गिरीश भाऊंचा आशीर्वाद आणि नेतृत्व हे नेहमीच आमच्या पाठीशी भक्कमपणे आणि खंबीरपणे उभं आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आजपर्यंत काम करतोय आणि हक्काने मागण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित आहे. गिरीश भाऊ महाजन यांच्या पाठिंब्याने हे संपूर्ण पॅनल काम करतोय. या ठिकाणी मनोहर पाटील देखील आहेत जे खरं तर जळगावमध्ये असतात आणि ते देखील या ठिकाणी प्रचारादरम्यान सक्रिय होते. काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण मोवाडीशी नेमकं तुमचं काय रिलेशन? माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी, माझं सर्वस्व म्हणजे माझं गाव आहे. गावाची नाळ जुडलेली आहे सर्वांशी, सगळं जाती धर्माच्या लोकांशी, सगळ्या मित्रांशी, सगळ्यांशी चांगला नियमित संपर्क आहे, आधीही होता आताही आहे. आणि गावाच्या विकासासाठी एक चांगलं पॅनल उभं केलं आहे, त्या पॅनलच्या सपोर्टसाठी मी आज आलेलो आहे.
एकंदरीत आवाज मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण या संपूर्ण गावाच्या विकासासंदर्भातली भूमिका बघितली, त्याचप्रमाणे ही निवडणूक का रंगते, ही निवडणूक का चर्चेची ठरते यासंदर्भात देखील या ठिकाणचे सदस्यांकडनं असतील, उमेदवारांकडनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळामध्ये म्हणजे 18 तारखेला मतदान झाल्यानंतर 20 तारखेच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे, ते देखील आम्ही आपल्यापर्यंत आवाज मराठी चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार आहोत. त्यामुळे कुठे जाऊ नका. व्हिडिओ जर्नालिस्ट गोपी पाटीलसह अभिजित पाटील, आवाज मराठी, मोहाडी. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.